राज्यातील मध्यवर्ती संघटनेमार्फत राज्य शासनाकडे जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करा यासाठी आग्रही मागणी केली जात आहे. यासाठी शुक्रवारी दिनांक 29 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगडतर्फे पाली तहसील कार्यालयाबाहेर देखील राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात सुधागड तालुका राज्य मध्यवर्ती संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व सरचिटणीस जावेद जमादार, श्रीमती अंधेरी, श्रेया रावकर, श्रीमती करहाले, श्रीमती विमल घोळवे, श्री बारगुडे, मयूर कारखानीस, नंदन पाटील, तेजस डेरे, हरी देशमुख, कमलेश गुंड, श्री गोरड, श्री हरणे, श्री इचके, प्रकाश जाधव आणि सुधागड तालुक्यातील सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.